राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 3000 वर पोहोचली आहे. राज्यातील या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पक्षीय राजकारण सोडून एकजुटीने काम करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मात्र राज्यातलं जितेंद्र आव्हाड प्रकरण अद्याप शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाहीये. निरंजन डावखरे यांच्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणात ट्विट करून काही प्रश्न उपस्थित केलेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पत्रकाराचं नाव घेतल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतलाय. याबाबत ट्विट करून किरीट सोमय्यांनी आव्हाड प्रकरणात बातमी देणाऱ्यांबद्दल अनिल देशमुख यांनी जी तत्परता दाखवली तशीच तत्परता आणि काळजी करमुसे प्रकरणात दाखवणार का असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी काल एका मराठी चॅनलला इंटरव्ह्यू दिला, लाईव्ह इंटरव्ह्यू, आणि त्यात त्यांनी एक पत्रकाराचं नाव घेऊन तो कोरोना पॉझिटिव्ह आहे याचा उल्लेख केला आहे. मंत्री महोदयांनी नियमाचा कायद्याचा भंग केला आहे, कोरोना पॉझिटिव्ह पर्सनची आयडेंटिटी डिस्क्लोज केली आहे, म्हणून त्याच्या विरोधात ताबडतोब कारवाई करा अशी मागणी मी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाण्याचा पोलीस कमिशनर यांच्याकडे केली आहे. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात दबाव वाढवण्याचा भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न असून शासन याची काय दखल घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.